प्रूव द फॉलोइंग मतलब सिक्स्थ क्वेश्चन. कॉस थीटा प्लस साइन 270 प्लस थीटा माइनस साइन 270 माइनस थीटा प्लस कॉस 180 डिग्री प्लस थीटा इक्वल टू झिरो. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एलएचएस साइड इक्वल टू आरएचएस. तर एलएचएस साइड आपण सॉल्व्ह करून घेऊ. एलएचएस साइड कॉस थीटा प्लस साइन 270 डिग्री प्लस थीटा मायनस साइन 270 मायनस थीटा प्लस कॉस 180 प्लस थीटा. इथे कॉस थीटा तसंच थ्रू कॉस थीटा प्लस साइन 270 डिग्री प्लस थीटा म्हणजे काय. तर साइन 270 डिग्री मीन्स 3 pi divided by 2 प्लस थीटा. पाय इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय 2 मीन्स 270 डिग्री. 90 डिग्री इंटू 3 मीन्स 270 डिग्री. आता हे अलाइड अँगल्स झालेले आहेत आणि ते एन इक्वल टू 3 आहे अँड 3 इज ऑड नंबर विषम संख्या आहे. तर यापैकी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे वेन एन इज ऑड म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे कॉस तर साईन झालेले आहे म्हणजे साईनचं काय होणार आहे कॉस होणार आहे. कॉस प्लस मायनस कॉस थीटा प्लस मायनस साईन कशावर डिपेंड आहे तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंटवर मध्ये आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर साईन 3 pi/2 प्लस थीटा म्हणजे 270 प्लस थीटा म्हणजे हा अँगल आहे फोर्थ क्वाड्रंटला. आणि फोर्थ क्वाड्रंटला आपल्याला साईन बघायचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. नो साईन मीन्स व्हॉट. साईन मीन्स वाय कॉर्डिनेट अँड ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस हिअर निगेटिव्ह. देअरफोर साईन इन फोर्थ क्वाड्रंट इज निगेटिव्ह. इथे साईन निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला साईन ही निगेटिव्ह घ्यायची. साईन 270 प्लस थीटा दिस अँगल लाईज इन फोर्थ क्वाड्रंट अँड इन फोर्थ क्वाड्रंट साईन इज निगेटिव्ह. देअरफोर टेक हियर निगेटिव्ह साईन. आणि ह्या फॉर्म्युल्यावरून वेन एन इक्वल टू ऑड देन साईन थीटा इथे आपल्याला कॉस थीटा घ्यायचे. कॉस थीटा साईनचं कॉस होणार. आता इथे लिहू आपण. इथे प्लस त्याऐवजी आता इथे आपल्याला मायनस घ्यावं लागेल. मायनस कॉस थीटा. आता ह्याची व्हॅल्यू काढू आपण. 270 मायनस थीटा मीन्स 3 pi/2 मायनस थीटा. आता इथे परत एन इक्वल टू 3 आहे. एन इज इक्वल टू 3 अँड 3 इज ऑड नंबर. देअरफोर प्लस मायनस कॉस थीटा होणार. प्लस मायनस साईन ही क्वाड्रंटवर डिपेंड आहे की तो अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे. आता साईन 3 pi/θ मीन्स 270 मायनस थीटा मीन्स थर्ड क्वाड्रंटला हा अँगल आहे. आणि इथे साईन बघायचं आपल्याला त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आता ह्या क्वाड्रंटला थर्ड क्वाड्रंटला साईन मीन्स व्हॉट. वाय वाय कॉर्डिनेट आणि ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर हिअर निगेटिव्ह. देअरफोर टेक हिअर निगेटिव्ह साईन. आणि इथे बाहेर इथे निगेटिव्ह आहे आणि परत ह्याची व्हॅल्यू सुद्धा निगेटिव्ह कॉस थीटा आलेली आहे. निगेटिव्ह कॉस थीटा. कॉस 180 प्लस थीटा कॉस 180 डिग्री प्लस थीटा. 180 मीन्स पाय. पाय प्लस थीटा. तिथे हे अलर्ट अँगल्स झालेले आहेत. इथे एन इक्वल टू 2 असणार आहे अँड 2 इज हिअर इव्हन नंबर. आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस तर कॉसच राहिले. इथे सुद्धा कॉस तर कॉसच होणार आहे. कॉस थीटा प्लस मायनस कॉस थीटा होणार आहे. प्लस मायनस साईन डिपेंड अपॉन क्वाड्रंट इन विच दॅट अँगल लाईज. द कॉस 180 प्लस थीटा हा कोणत्या क्वाड्रंटला येणार आहे तर थर्ड क्वाड्रंटलाच येणार आहे. 180 प्लस थीटा अँड कॉस मीन्स व्हॉट. बाय डेफिनेशन एक्स कॉर्डिनेट अँड इन थर्ड क्वाड्रंट ऑल नंबर्स ऑन एक्स ऍक्सिस आर निगेटिव्ह. इकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत त्याच्यामुळे इथे आपण निगेटिव्ह घ्यायचे. निगेटिव्ह कॉस्ट थीटा म्हणजे लिहायचे निगेटिव्ह कॉस्ट थीटा. ह्याच्यातल्या कोणत्या कोणत्या टर्म्स कट होतात ते बघायचे. कॉस्ट थीटा मायनस कॉस्ट थीटा निगेटिव्ह निगेटिव्ह टर्म पॉझिटिव्ह कॉस्ट थीटा अँड निगेटिव्ह कॉस्ट थीटा. तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. इथे झिरो उत्तर आले. इथे पण झिरो उत्तर आले. इक्वल टू झिरो अँड इट इज इक्वल टू आर एच एस साईड ऑफ द इक्वेशन. देअरफोर एल एच एस इक्वल टू आर एच एस. इथे आपला क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.